अगं बाहेर अकंपण आणि धुम्राक्ष पण आहेत. काय हो बाबा अकंपण आणि धुम्राक्ष सुद्धा हो. पण आई तू तर म्हणाले माझे बाबा मेले म्हणून, मग हे कुठे आले अचानक? दशग्रीवा दशग्रीवा, अरे इतिहास फार मोठा आहे, सांगेन हळूहळू. आणि आता जी वेळ आहे, चला निघालो, आपल्याला लगेचच निघायला पाहिजे. पिताश्री, विश्वनाथ शास्त्रमान त्याचा शिष्यगण जमावण्यास तयार झाले. ताई, तिथं आपल्या सर्वांच्या जीवाला पावलं पावलं ते धोक, आपण लवकरच निघावं लागेल. होय, लगेच निघूया. अरे कुणा नाहीस ना, तू नाहीच येणार आमच्यासोबत, तू राहतच ते बाबाची सेवा करायला. कुणाचा तू अभिमान बाळगतो आहेस? ज्या स्वाभिमानाच्या आर्य कुणाच्या गरज ओळखतो आहेस, ते आर्यकुल लावण्याचा अधिकार तुझ्या पित्याने आधी तुला दिला आहे का? विचार. तुम्हा सर्वांची इच्छा असेल तरच आपण सोबत जाऊ. तसही बाहेर आमचं सगळ्यांशी बोलणं झालं, आता निर्णय तुम्हाला घ्यायचा. आला तर ठीक, नाही तर आल्या पावले आम्ही परत निघू जाऊ. तुम्हाला शोधण्याचं, डोळे भरून पाहण्याचं आणि जणू काही जगण्याचा हा स्वप्न पूर्ण झालं. हातात कसलीही आस राहिलेली नाही. हात आसुमानी कायमचे डोळे मिटायला तयार. विश्रामा आपल्या आश्रमाला निघाला आहे. हो द्या आजच्या कुंडणाला अर्थ कशाला? दशग्रीवा, अरे तुझे परमप्रिय पिताजी तिकडे येत आहे. विचार तू तुझ्या पिताश्रीला तुझ्या हक्क आणि अधिकाराच्या गोष्टी. लाडक्या चिरंजीवेला कसला सल्ला देता येत नाही. चला तोपर्यंत आपण दबा धरून बसूया.
नाही मेघनाथ नाही तो असं करू शकत नाहीत मेघनाथ तू या बापाला अर्धावर सोडून नाही जाऊ शकत मेघनाथ मेघनाथ साम्राज्य सहीला लागलेला खूप मोठा कलंक आहेस तू एवढा गर्भेजी आहेस आणि एवढा घाणेरडा आहेस यापुढे या लंका नगरीत तुझं कोणी नाव सुद्धा घेणार नाही मेघनादा तू आम्हा लंकावासियांसाठी एक वेदास्थान आहेस तुझ्या मृत्यूनंतर या लोकात अपयशाची लढण्याची उर्मी आणि प्रेरणा देत राहील तुझा मृत्यू प्रेरणा देत राहील पुत्र अशोक आवर त्यातील एकाही एक प्रकार पाहता आपल्याला लवकरात लवकर अंत्यसंस्काराची विधी आटोपायला हवी पुत्र अशोक आवर काय बोलतेस तू त्याला समजून घेऊ ज्या अभिमानाने तुम्ही आपल्या पूर्वजांचा सम्राट बळीराजांचा उल्लेख करता त्यांच्या पत्नी राणी विंध्यावती सुद्धा आपल्या पतीच्या मृत्यूनंतर सती गेल्या होत्या बाबा माझं कोणावरही राग नाही कोणाविषयी तक्रार नाही मेघनादाशिवाय जगणं ही मुळात कल्पनाच माझ्या कल्पनाशक्ती पलीकडची माझ्या हृदया श्वासा मला मला भक्त आणि भक्त मेघनाद त्यांच्याशिवाय हा देह फक्त एक कटपुती आहे बाबा बाबा आपण मला आपली मुलगी मानता ना हो बाळा तो माझी मुलगीच आहे आज पर्यंत तुमच्या या मुलीने तुमच्या पाशी काही मागितलं नाही मला तुमची मुलगी तुमच्याकडे हात जोडून नाही बाळा नाही मी माझ्या मेघनादाला नाही वाचवू शकतो पण तुला मी जरूर वाचवू शकतो माझ्या आयुष्याचा शेवटचा प्रवास माझ्या पती सोबत मला करू द्या बाबा महादेवा अरे असा कोणता खेळ खेळतोय तो आपल्यासोबत अरे ज्या पुत्राने पित्याच्या चितेला अग्नी द्यायला हवी होती त्या पुत्राच्या पार्थिवाला अग्नी देण्याचं पातक माझ्या तशी ब्या मेघ